नमस्कार आज आपण मिक्स पिठाचे भरपूर सारी मेथी आणि पालक घालून गरमागरम थालीपीठ तयार करणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी मोठे दोन चमचे अख्खे दणे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही थालीपीठचं पीठ मळण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ काढून घेऊयात एक वाटी ज्वारीचं पीठ पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी पीठ घेतलेलं आहे मी सर्व पिठं एकाच वाटीने मोजून घेतलेली आहे पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता आता आपण सुरुवातीला जे हिरवी मिरची धणे आणि लसणाचं वाटण वाटून घेतलं होतं ते सर्व वाटलेलं वाटण पिठांमध्ये घालायचं आहे आता लगेचच एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे देखील घालायचे आहेत तुम्ही जिरे आणि ओवा मिक्सरमध्ये वाटतानासुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार आता लगेचच अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे घातलेले सर्व मसाले पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे सर्व मसाले पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन वाट्या मेथी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे ती ॲड करूयात लगेचच एक मोठी वाटी पालक देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे तो देखील ॲड करूयात तुम्ही या ठिकाणी थोडी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता मेथी आणि पालक घातल्यामुळे थालीपीठ अजूनच चवीला चविष्ट लागतात त्याचप्रमाणे पौष्टिक देखील होतात लगेचच दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील ॲड करूयात लगेच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता हा घातलेला पालक मेथी आणि कांदा मीठ पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात चला तर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे घातलेली मेथी पालक आणि सर्व मसाले पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता रात्रीची थोडीशी डाळ शिल्लक राहिलेली होती ती सर्व डाळ मी थालीपीठ बनवताना वापरणार आहे साधारणतः अर्धी वाटी ही डाळ भरली असेल आता ही डाळ देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तुमची देखील अशी रात्री बनवलेली डाळ शिल्लक राहिली असेल तर ती सकाळी थालीपीठ बनवताना वापरावी म्हणजे थालीपीठ चवीला देखील चविष्ट लागतील आणि डाळ देखील वाया जाणार नाही आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं थालीपीठसाठी पीठ मळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी असंच पीठ भिजवून घ्या तुम्ही हे थालीपीठचं पीठ भिजवताना दोन चमचे दहीसुद्धा ॲड करू शकता त्यामुळे देखील थालीपीठ चवीला चवीशी लागतात पण मी या ठिकाणी आज दही ॲड केलेलं नाही चला तर या ठिकाणी थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून तयार आहे आता आपण ह्याचे लगेचच थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मळून घेतलेल्या पिठामधून अगदी थोडेसे पीठ घेऊन छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा परफेक्ट थालीपीठ थापण्यासाठी एका पोलपाटावरती ओला सुती कापडं अंथरून घेतलेला आहे सुती कापडावरती पुन्हा थोडंसं पाणी घालून छान असं ओला करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता पिठाचा गोळा बरोबर मधोमध ठेवायचा आहे आणि हातांच्या बोटांनी छान असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापत असताना मध्ये मध्ये असा पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून थालीपीठचं पीठ हातांच्या बोटांना चिकटणार नाही आणि एकसारखं पातळ थालीपीठ थापलं जाईल मी थालीपीठ थापण्यासाठी वरतून थोडेसे देखील लावलेले आहेत तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता नाही लावले तरीही चालेल चला तर एकसारखं असं पातळ थालीपीठ थापून घेऊयात हातांच्या बोटांनी असं थोडं थोडं पीठ पुढे सरकत एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचं थाली थाली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं पातळ आणि एकसारखं गोलाकार थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता थालीपीठला पाच होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून थालीपीठ अगदी व्यवस्थित शिजलं जाईल हे पहा या पद्धतीने एका साईडला तवा देखील चांगला गरम झालेला आहे तव्याला थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडा सकटच उचलायचं आहे आणि हळुवारपणे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने थोडंसं थालीपीठच्या आजूबाजूनी आणि होलांमध्ये तेल घालायचं आहे आणि मंद ते मध्यमासेवरती एकसारखं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ वरती झाकण ठेवूयात आणि थालीपीठ एकसारखं भाजून घेऊयात या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत अगदी मंद ते मध्यमाचे वती थालीपीठ एकसारखं भाजून घेतलेलं आहे झाकण ओपन करूयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे पुन्हा वरतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ला आता आपण थालीपीठची बाजू बदली करून घेऊयात वाव मस्त असं खरपूस थालीपीठ वरच्या बाजूने भाजून तयार आहे आता याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील थालीपीठ खमंग भाजून घेऊयात खालच्या बाजूने देखील थालीपीठ भाजून तयार आहे मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस थालीपीठ भाजलेलं आहे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत तुम्ही हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा